अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। उद्या आणि परवा किंवा दोन तीन दिवसांमध्ये जे काही सांगलीसाठी पोलीस भरतीचे पेपर होणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक महत्त्वाचे दोन तीन व्हिडिओ बघणार आहोत, विशेषतः सांगली पोलीससाठी। ओके, आणि यामध्ये आपण मागील म्हणजे 2016 आणि 2017 मधील जे काही महत्त्वाचे सांगली जिल्ह्याला विचारलेले पोलीस भरतीचे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी इन डिटेलमध्ये डिस्कशन करूयात। आणि त्यांच्यासोबत मी सांगली जिल्ह्याविषयी प्रॉपर जिल्ह्याविषयी जे काही माहिती आहे ती मी अतिरिक्त माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये देत जाईन। म्हणजे आपल्या दोन पार्टमध्ये हा सांगली जिल्हा संपूर्णपणे आपण बघूयात। आणि म्हणजे ह्यामध्ये आपण महत्त्वाचे जे जीकेचे प्रश्न आहेत संपूर्णपणे आपण विश्लेषण करणार आहोत। सांगली जिल्हा 2017 जे काही प्रश्न विचारले होते त्यापैकी 40 प्रश्नांचा आपला आजचा हा सिरीज असणार आहे। तर बघूयात आपण, हा आपला पार्ट 1 आहे। यानंतर संध्याकाळपर्यंत पार्ट 2 देखील येईल, तो पण तुम्ही नक्की बघून घ्या। तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। चला तर मग आपण बघूयात सांगली पोलीस भरती विशेष। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे। कोणते अक्षवृत्त हे पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते? असं कोणतं अक्षवृत्त आहे? 4 ऑप्शन आहेत आपल्याखाली, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त व आर्कटिक वृत्त। तर म्हणजे पृथ्वीला जर मी या ठिकाणी साधारणपणे पृथ्वी काढली तर बघा, पृथ्वीला समान भागामध्ये विचारले, म्हणजे पृथ्वीला समान भाग 2 भाग म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे। ओके, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या 2 भागामध्ये जर पृथ्वीला वाटणी केली तर हे जे मधलं आहे ते कोणतं आहे असं विचारलं आहे। म्हणजे सगळ्यात मोठं अक्षवृत्त ज्याला आपण म्हणतो आणि हे आहे विषुववृत्त, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे विषुववृत्त। जर पृथ्वीला या 0° अक्षवृत्त आहे, 0° तिथून जर उत्तरेकडे आपण गेलो तर 90° अक्षवृत्त आहेत, म्हणजे 90° जे आहे ते उत्तर ध्रुव येतं आणि दक्षिणेकडे आहे 90°, म्हणजेच हे 90 आणि हे 90 म्हणजे 180 झाले, 90 + 90 = 180 झाले। आणि हा एक विषुववृत्ताला सगळ्यात मोठा अक्षवृत्त, म्हणजे जवळपास एकूण किती अक्षवृत्त आहेत तर 181 अक्षवृत्त आहेत। जर हे 2 पॉईंट जर किंवा 2 ध्रुव जर आपण धरले तर आणि आता मग रेषा जर म्हटले तर 179 बनेल। प्रश्न कसा विचारला आहे त्यानुसार तुम्ही उत्तर द्या। म्हणजे पृथ्वीला पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागणी करणारी सगळ्यात मोठी जी काही अक्षवृत्त आहेत ते म्हणजे विषुववृत्त आहे, एवढं तुम्हाला कळलं असेल आता। तर त्यामध्ये बघा, इथपासून ह्या उत्तर ध्रुव म्हणतो ह्या अक्षवृत्तापासून उत्तरेकडे आपण 23.5° गेलो, 23.5° उत्तर अक्षवृत्त आणि 23.5° दक्षिण अक्षवृत्ताकडे आपण जर गेलो तर ह्या दक्षिणेकडील जे काही रेषा आहे किंवा अक्षवृत्त आहे त्याला आपण म्हणतो मकरवृत्त म्हणतो आणि उत्तरेकडे जे आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपण म्हणतो कर्कवृत्त। म्हणजे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जातो आणि मकरवृत्त हे ऑस्ट्रेलियाच्या मध्यातून गेलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लाईन म्हणजेच विषुववृत्त, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांचा जन्म खालीपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर तो त्याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ला। तुम्हाला माहिती असेल कधी झाला शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाले शिवनेरी किल्ल्यामध्ये आणि शिवनेरी हे पुणे जिल्ह्यामध्ये येतो किल्ला। शिवनेरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा, रायगड आहे, रायगड हे रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात येतं आणि रायगड ही शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी होती, राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती। आणि या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे तोरणा। ओके, तिथे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जो काही किल्ला जिंकला असेल तर तो आहे तोरणा, तोरणाला पूर्वी प्रचंडगड असं नाव होतं। तर आय होप तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? हे साहजिकच आपल्या तमिळनाडूमध्ये असेल। लक्षात ठेवा, द्वीपकल्प विचारलं आहे, भारताचं सर्वात दक्षिणेकडचं तो टोक असं विचारलेलं नाही। म्हणजे द्वीपकल्प म्हणजे साधारणपणे जर मी या ठिकाणी रफली भारत काढलो, अशा दिशेने भारत आहे, करेक्ट।
तर त्याच्यामध्ये बघा अशा हा जो आहे त्याला आपण म्हणतो द्वीपकल्प. हा भारतीय कसा, हा संपूर्णपणे हा भारतीय द्वीपकल्प आहे. ओके, भारतीय द्वीपकल्प आहे. मग म्हणजे द्वीपकल्प याचा अर्थच काय हो, द्वीपकल्प म्हणजे काय, द्वीपकल्प म्हणजे असा भाग ज्याला तीन बाजूनी पाणी आहे. काय म्हणतो बघा, ज्याला तीन बाजूनी बाजूनी पाणी आहे आणि एकाच बाजूनी जमीन आहे, एकाच बाजूने जमीन आहे, ज्याला आपण म्हणतो द्वीपकल्प. कुठेही असू दे ते जगामध्ये द्वीपकल्प. म्हटल्यानंतर हा बघा, या ठिकाणी एका साईडून जमीन आहे, या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि या ठिकाणी हिंदी महासागर आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो भारतीय द्वीपकल्प. तर सर्वात दक्षिणेकडचा टोक कोणता असेल, तर या ठिकाणी असेल ते, बरोबर, या ठिकाणी असेल आणि हे आहे कन्याकुमारी. याचं उत्तर आहे कन्याकुमारी. क्लिअर, अजून तुम्हाला समजलं असेल. परंतु हे भारताचं तर सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे का हो, नाही. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कुठं आहे, अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. अंदमान निकोबार बेट आहे, तर या ठिकाणी भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक ज्याला म्हणतो आपण इंदिरा पॉइंट. क्लिअर, इंदिरा पॉइंट हे आहे सर्वात दक्षिणेकडचं टोक भारताचं. परंतु मुख्य भूमीचं किंवा द्वीपकल्पाचं जर विचारलं तर तुम्हाला कन्याकुमारी हे उत्तर द्यावं लागेल. आणि या ठिकाणी सांगतो भारताचं हे सर्वात दक्षिणेकडचं टोक झालं, भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक कोणतं आहे मग, भारताचं सर्वात उत्तरेकडील टोक कोणतं आहे, दफदार आहे. दफदार जे जम्मू काश्मीरमध्ये येतं, दफदार. त्यानंतर सर्वात पूर्वेकडचं टोक कोणतं आहे, सर्वात पूर्वेकडचं टोक आहे तो म्हणजे किबीथू. किबीथू, किबीथू जे अरुणाचल प्रदेशमध्ये येतं, सर्वात पूर्वेकडचं टोक. सर्वात पश्चिमेकडचं टोक कोणतं आहे, घुवरमोटा. घुवरमोटा हे आहे सर्वात पश्चिमेकडचं टोक, म्हणजे कुठं असेल, साहजिकच आहे गुजरातमध्ये असेल. त्यानंतर सर्वात दक्षिणेकडचं टोक, दक्षिणेकडे टोक लक्षात ठेवताना तुम्हाला दोन प्रश्न किंवा दोन ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. एक आहे मुख्य भूमी म्हणजेच कन्याकुमारी आणि संपूर्ण दक्षिणेकडचं म्हणजेच इंदिरा पॉईंट. आणि एक्स्ट्रा लक्षात ठेवा, इंदिरा पॉईंटला पॉईंट कालीमिरे असे देखील म्हणतात. पॉईंट कालीमिरे असं देखील म्हणतात. क्लिअर, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि हे जे दफ्तार आहे, दफ्तार सर्वात उत्तरेकडचं टोक, त्याला इंदिरा कॉल असे म्हणतात. इंदिरा कॉल, आय होप ह्याच्यावरचं सगळ्याच महत्त्वाचं जे काही माहिती आहे मी तुम्हाला दिलेलं आहे, ह्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही. त्यानंतर पहा, भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वाधिक म्हणजे सर्वात उंच शिखर कोणतं आहे, म्हणजे तुम्हाला सहज प्रश्न असा विचारला आहे की भारतातील सर्वात उंचीचं शिखर कोणतं आहे. क्लिअर, कोणतं आहे मग, केटू. तुम्हाला माहीत आहे की म्हणजेच केटू हे भारतातील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे, पर्वत शिखर आहे. अच्छा, मग येतं कुठं आहे, हे येतं लडाखमधील काराकोरम या रांगेमध्ये येतं. काराकोरम या रांगेमध्ये येतं केटू. आणि केटूची उंची किती आहे, 8611 मीटर, फिरी आय एम पी, 8611 मीटर याची उंची आहे केटूची. केटू म्हणजे काय हो, केटू, केटूचा अर्थ किंवा काय, केचा अर्थच काराकोरम आहे. क्लिअर, म्हणजे काराकोरम पर्वतरांगेतील जो दुसऱ्या क्रमांकाचा आहे, म्हणजे दोन नंबरचा आहे शिखर, त्याला आपण केटू म्हणतो. याला आणखीन दुसरं नाव पण आहे, माउंट गॉडविन ऑस्टिन असं पण म्हणतात. जर पेपरला कधी आला माउंट केटू न देता जर असं दिलं असेल माउंट गॉडविन ऑस्टिन, तर माउंट गॉडविन ऑस्टिन आणि केटू हे दोन एकाचेच नाव आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस. तर क्लिअर. आणि मग महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचं शिखर कुठलं असेल, कळसुबाई. कळसुबाई किती उंची, 1646 मीटर. कुठं येतं हे, हे याचं प्रशासकीय स्थान जर बघितलं तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतं. परंतु हे इगतपुरी नाशिकमधील इगतपुरीच्या जवळ पडतं, परंतु प्रशासकीय त्याचं जे लोकेशन आहे ते येतं कुठे, आपल्या अहमदनगर या प्रशासकीय विभाग जिल्ह्यामध्ये. क्लिअरपर्यंत, क्लिअर, ओके. पुढे बघूयात पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न बघा. आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न बघणार आहोत, कारण सर्वचे सर्व 40 प्रश्न जर आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ओके, त्यामुळं मी त्याची काळजी घेतलेली आहे. आणि हा पार्ट 1 झाल्यानंतर पार्ट 2 देखील लवकरात येईल, तो पण व्हिडिओ नक्की तुम्ही बघून घ्या. कारण जितकं तुम्ही सराव करचाल किंवा जितकं तुम्ही रिव्हिजन करचाल एखाद्या जी के व्ही सी, एकच सिक्रेट ज्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा एकच उपाय, तो म्हणजे जास्तीत जास्त रिव्हिजन करणं. क्लिअर, तर बघा पुढचा प्रश्न, सतलज डॅश डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे, म्हणजे सतलज नदीवर कोणता प्रकल्प आहे, हा प्रश्न विचारले. आणि हे आपण जे प्रश्नपत्र बघतो ना, ते 9 एप्रिल 2017 सांगली जिल्ह्याला झालेले पेपर आहेत, त्यामुळे व्हेरी आय एम पी आहेत, लक्षात ठेवा, कारण बरेचसे प्रश्न हे रिपीट होत आहेत. सतलज बघत आता, सतलज कोणत्या नदीवरती आहे प्रकल्प, हा प्रकल्प आहे ओके, म्हणजे सतलज नदीवरती आहे. प्रकल्पाचं नाव काय, तर भाकरा नांगल प्रकल्प. भाकरा नांगल प्रकल्प, अच्छा, कुठं आहे भाकरा नांगल, ॲक्च्युली
भाकरा हे वेगळं आहे, नांगल हे वेगळं आहे, परंतु इन जनरली आपण भाकरा नांगल म्हणतो, ठीक आहे. भाकरा नांगल किंवा भाकरा हे हिमाचल प्रदेशमध्ये येतं, भाकरा धरण हिमाचल प्रदेशमध्ये आणि नांगल हे पंजाबमध्ये आहे, पंजाबमध्ये. परंतु जर तुम्हाला प्रश्न विचारला भाकरा नांगल सतलज नदीवरती असणारा प्रकल्प कुठे आहे, तर तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे, हिमाचल प्रदेश उत्तर द्यायचं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर तुम्हाला माहिती असेल, आणि राजेंद्र आर्लेकर हे राज्यपाल आहेत. ओके, आता नदीमध्ये बघूयात आपण. भाकराच्या भाकरा नांगल सगळ्यात मोठा प्रकल्प आहे हे पण लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता, तर तो आहे भाकरा नांगल. आणि भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाचं नाव काय, गोविंद सागर. फिर आय एम पी क्वेश्चन, गोविंद सागर हे भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाचं नाव आहे. क्लियरपर्यंत? किती उंची आहे जी, किती मीटर उंचीवरती आहे, 226 मीटर उंचीवरचं आहे. भारतातील 226 मीटर उंचीवर हे भाकरा नांगल प्रकल्प आहे. आणि ओके 226, परंतु हे भारतातील सर्वात उंचीवरचं आहे का, नाही, हे भारतातील सर्वात उंचीवरचं नाही. मग भारतातील सर्वात उंचीवरचं जे प्रकल्प आहे आपलं किंवा धरण आहे ते कोणतं आहे, ते आहे टेहरी. टेहरी जी भागीरथी नदीवरती उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. क्लिअर? तर आय होप तुम्हाला भाकरा नांगल समजला असेल, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन बघा, हिराकूड आहे. हिराकूड कुठं आहे हो, हिराकूड आहे ओडिशामध्ये. हिराकूड ओडिशामध्ये. वैशिष्ट्य काय हिराकूडचं, पहिल्यांदा मला माहिती पाहिजे हिराकूड कोणत्या नदीवरती आहे, महानदीवरती आहे. जवळपास 25 किलोमीटरची लांबी आहे या धरणाची, म्हणजे किती लांबी आहे बघा, म्हणजेच संपूर्ण लांबीचं धरण कोणतं, तर ते आहे हिराकूड. क्लिअरपर्यंत? म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचं म्हणतो मी, लांबी म्हणजे धरणाची जी लांबी आहे ना, ती सगळ्यात लांब कुठली आहे, हिराकूड आहे. मोठं म्हणतो मोठं भाकरा नांगल, उंच म्हटलं, उंच म्हटलं की टेहरी. क्लिअरपर्यंत? ओके. आणि तिसरं ऑप्शन बघा आपलं जायकवाडी आहे. जायकवाडी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद गोदावरी नदीवरती आहे. आणि धरणात जलाशयाचं नाव काय, नाथसागर आहे. नाथसागर मी खूप वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला, पाठ झालं असेल. आता जेवढे पण धरणे आहेत आपले किंवा धरणे आणि जलाशय आहेत महाराष्ट्रातील, संपूर्णपणे मी इन डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. सर्व धरणांचे जलाशय आहेत ते तुम्हाला याच्यावरती प्रश्न आला तर कधी चुकणारच नाही आहे, म्हणजे माझी गॅरंटी आहे. ओके, तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि उजनी धरण आहे. उजनी धरण हे भीमा नदीवरती आहे. भीमा नदीवरती कुठं, सोलापूर मधील माढा तालुका आणि इंदापूर तालुका पुण्यामधील. इंदापूर आणि माढा म्हणजे ॲक्च्युली माढामध्ये म्हणतो आपण त्याला. हे उजनीमध्ये येतं, उजनी धरण येतं. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे यशवंतसागर. यशवंतसागर भीमा नदीवरती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये आहे. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे, तर हे आहे कुठं, अमृतसरला. सुवर्ण मंदिर कुठं आहे, अमृतसरमध्ये. अच्छा, सुवर्ण मंदिर या ठिकाणी कोण, म्हणजे कोणाचं मंदिर आहे, हे हरमंदर साहिब, हरमंदिर साहिब यांचं या ठिकाणी, म्हणजे यांचं मंदिर आहे. सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल जर म्हणतो ना, गोल्डन टेम्पल म्हणतो बरोबर, हे अमृतसरला आहे. अच्छा, हे जे सुवर्ण मंदिर आहे हे बांधलं कोणी, महत्त्वाचा प्रश्न. सुवर्ण मंदिर अमृतसरला कोणी बांधलं, शिखांचे एक गुरु होते, पाचवे गुरु. शिखांचे पाचवे गुरु ज्यांना काय म्हणतो, गुरु अर्जुन देव म्हणतो. गुरु अर्जुन देव हे आय एम पी आता लक्षात ठेवा. शिखांचे पाचवे गुरु, गुरु अर्जुन देव यांनी सुवर्ण मंदिर बांधलेलं आहे अमृतसरला. अच्छा, आणि जे काही शिखांचं, अर्जुन देव यांच्याविषयी आणखी काय सांगतो, शिखांचं जे काही धर्मग्रंथ आहे ज्याला आपण काय म्हणतो, गुरु ग्रंथ साहिब म्हणतो बरोबर. गुरु ग्रंथ साहिब, गुरु ग्रंथ साहिब हे ज्यांचं शिखांचं धर्मग्रंथ आहे, ते त्याचं ज्याला पूर्वीचं नाव होतं आदिग्रंथ, त्याला पूर्वी आदिग्रंथ म्हणते म्हणायचे. आणि आदिग्रंथाची रचनाच कुणी केलं असेल, तर ते आहेत गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव. आणि विशेष सांगतो, अमृतसर जे आहे, अमृतसर हे जे शहर आहे, हे शहर वसवलं कुणी, अमृतसरचं पूर्वीचं नाव रामदासपूर आहे, लक्षात ठेवा. रामदासपूर, रामदासपूर आहे. आणि शिखांचे जे चौथे गुरु होते, शिखांचे चौथे गुरु, गुरु रामदास यांनी हे शहर वसवलेलं आहे. त्यानंतर मग पुढं याचं नाव अमृतसराचं करण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला हे संपूर्ण समजलं असेल. आणि कुठं हे सगळ्यात महत्त्वाचं, पंजाबमध्ये, हे पण लक्षात ठेवा. पंजाबमध्ये आहे अमृतसर. पंजाबची राजधानी काय हो, चंदीगड आहे. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे. बिहारची राजधानी पटना आहे. त्यानंतर बघा बिहू, सगळ्यात महत्त्वाचं बिहू हे जे नृत्य आहे, बिहू नृत्य हे कोणत्या राज्यातील आहे. बिहू, बिहू आहे कुठलं, आसाममधील. आसाममधील बिहू हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे, उत्सव आहे. त्यानंतर नृत्य आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो. आणि बिहार झालं, म्हणजे आसाम झालं. आसामचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या,
आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंता बिश्व शर्मा, हेमंता बिश्व शर्मा आहेत. आणि आसामचे राज्यपाल आहेत जगदीश मुखी, जगदीश मुखी हे आसामचे राज्यपाल. प्लस यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे नागालँडचे देखील, म्हणजे नागालँडचे आणि आसामचे सध्याचे राज्यपाल आहेत जगदीश मुखी. आसाममध्ये एकूण 7 व्याघ्र 7 राष्ट्रीय उद्यान आहेत, ठेवा. त्याच्यामध्ये मानस आहे, काजीरंगा, त्यानंतर नामेरी, ओरांग, त्याला राजीव गांधी म्हणत होते पूर्वी, त्यानंतर दिब्रू सायखोवा, हे महत्त्वाचे जे काही हे आहेत राष्ट्रीय उद्यान आहेत आसाममध्ये आहेत. ओके, आणि आसाममध्ये जे काय सर्वात अलीकडे सर्वात 7वा राष्ट्रीय उद्यान आहे तो आहे दिहिंग पटकई. दिहिंग पटकई फिरी आहे पेता, हे सगळे लक्षात ठेवा, येऊ शकतात पेपरला, कारण जी केला ओके कुठेच मर्यादा नाही, काही विचारू शकतात. बिहू झालं, त्यानंतर बिहारची राजधानी पटना आहे, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे, जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतातील अतिप्राचीन पर्वताची रांग कोणती आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वताची रांग कोणती आहे? ही आहे अरवली पर्वत. सर्वात प्राचीन वली पर्वत किंवा सर्वात प्राचीन पर्वत कोणते असेल? अरवली पर्वत आहे. व्हेरी आय एम पी लक्षात ठेवा, अरवली पर्वत. आणि अरवली पर्वत ही कुठं आहे हो? जे राजपिपला डोंगर आहेत गुजरातमध्ये, गुजरातपासून हे अशा दिशेने उत्तरेकडे पसरलेलं आहे. ओके, ह्यांची जी रुंदी आहे ती जास्त आहे, पूर्वेकडे कमी कमी होत जाते रुंदी. हे अशा दिशेने म्हणजे आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य या अशा दिशेने पसरलेल्या रांग आहेत. कुठल्या? अरवली पर्वत. कुठं आहेत हो? राजस्थानमध्ये आहेत. व्हेरी आय एम पी, राजस्थानमध्ये आहेत अरवली पर्वत. आणि अरवली पर्वतामधील सगळ्यात महत्त्वाचं एक थंड ठिकाण आहे, ज्याला आपण काय म्हणतो, माउंट अबू. माउंट अबू हे थंड ठिकाण कुठं आहे? राजस्थानमधील अरवली पर्वत रांगेमध्येच आहे. अरवली पर्वत रांगेमध्ये खेत्री हे जे महत्त्वाचे तांब्याचे खाण आहे राजस्थानमध्ये, ते देखील आहे. बनास नदीचा उगम, त्यानंतर साबरमती नदीचा उगम, हे महत्त्वाच्या नद्यांचा उगम देखील या अरवली पर्वतामध्ये झालेले आहेत. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं राहिलं, अरवली पर्वतातील सर्वात उंचीचं शिखर कुठलं? चला आता सांगा, अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? गुरुशिखर आहे, तुम्हाला माहितीच असेल बरोबर, गुरुशिखर आहे. उंची सांगा सगळ्यात महत्त्वाचं, उंची आहे किती? 1122 मीटर. 1122 मीटर, क्लिअर? हे तुम्हाला समजायला सांगता, इथपर्यंत लक्षात ठेवा. ओके, अच्छा, हां, मी उंची किती सांगितली, कुठे गेला प्रश्न, उंची मी 1122 सांगितली का? 1122 नाही, 1722 आहे, लक्षात ठेवा. उंची किती आहे? 1722 मीटर उंचीचं हे गुरुशिखर आहे, क्लिअर? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, भारतातील औद्योगिक भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते आहे? भारतातील भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचं मध्यवर्ती शहर विचारलं आहे आपल्याला. मध्यवर्ती शहर आहे कुठलं? नागपूर. मध्यवर्ती शहर कुठलं आहे? नागपूर आहे. ओके, नागपूर लक्षात ठेवा. आणि नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे भरतं ते कुठं होतं? नागपूरला होतं. नागपूर लक्षात ठेवा, विदर्भामध्ये आहे. आणि नागपूर प्रशासकीय विभाग देखील आहे. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे येतात लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे गडचिरोली. सगळ्यात मोठा म्हणजे क्षेत्रफळ दृष्टिकोनातून नागपूर प्रशासकीय विभागातील सगळ्यात मोठा जिल्हा कुठला? तर गडचिरोली आहे. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आणि नागपूरमध्ये 0 मैल आहे हे पण विचारतात कधी, 0 मैल कुठं आहे? तर नागपूरमध्ये आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील आहाराची अत्यंत महत्त्वाची योजना कोणती आहे? महाराष्ट्र शासनानं आहारासंबंधित कोणती सगळ्यात महत्त्वाची योजना सुरू केली आहे? तर त्या शिवभोजन योजना. शिवभोजन ज्याला आपण शिवथाळी म्हणतो ना आपण, जे 10 रुपयाला जेवण दिलं जातं, तर त्या शिवभोजन योजना महाराष्ट्राच्या खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवा, आहाराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे? व्हेरी आय एम पी, महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे? किती आहे? 720 किलोमीटर. क्लिअर? म्हणजे 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लागलेला आहे. अच्छा, हे जे 720 किलोमीटर आहे हे किती जिल्ह्यात पूर्ण आहे? किती जिल्ह्यात कोकणात? तो एकूण 7 जिल्हे आहेत. कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. आणि 7 मधील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना ही समुद्रकिनारा आहे 720 हे लागलेला आहे. मग सगळ्यात मोठी समुद्रकिनारा लागलेला जिल्हा कुठला आहे आपला? सांगा, तो आहे रत्नागिरी. सर्वाधिक समुद्राची सीमा लागलेला जिल्हा आहे रत्नागिरी. 237 किलोमीटर लांबीचा आहे. आणि सर्वात कमी समुद्रकिनारा लागलेला जिल्हा कुठला आहे? ठाणे आहे. आणि ठाणेला जवळपास 25 किलोमीटर एवढीच आहे सीमा. क्लिअर? म्हणजे कोकणात म्हणजे सर्वाधिक महत्त्वाचे आहे, म्हणजे सर्वाधिक लांबीचा जो काही सागरी किनारा आहे तो आहे रत्नागिरीला. पुढचा प्रश्न बघा,
ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम खूप महत्त्वाचा आहे. ॲल्युमिनियमचे जे काही ॲल्युमिनियम धातू झाला, परंतु कशापासून बनतो आपण धातू? धातुकेपासून. म्हणजेच ॲल्युमिनियमचं ओर ज्याला आपण म्हणतो, ओर किंवा धातुके कुठला आहे, धातू एक कुठला असेल तर तो आहे बॉक्साईट. बॉक्साईट आहे आणि म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, म्हणजे बॉक्साईट हे जे आहे याचं उत्तर असेल बॉक्साईट. आणि ॲल्युमिनियम हे टिकाऊ खूप महत्त्वाचं आहे. ॲल्युमिनियम हे गंजत नाही शक्यतो आणि टिकाऊ, याचं वैशिष्ट्य काय ॲल्युमिनियमचं आहे तर टिकाऊ आहे आणि वजनानं कसं आहे हलकं आहे. त्यामुळे विमानाचे स्पेअर्स पार्ट्स असतील किंवा आपल्या घराचे खिडक्या वगैरे असतील किंवा पायऱ्याचे जे काही हात धरतो आपण ते असतील, महत्त्वाचे जेवढे पण उत्पादन आहेत ते ॲल्युमिनियमपासून बनवतात, कारण वजनाने हलके आहेत, कुठेही मुव्हेबल होतात पटकन वस्तू आणि टिकाऊ खूप आहे. त्यामुळं ॲल्युमिनियमचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे बॉक्साईटपासून मिळतं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट कुठं सापडतं? पूर्ण कोकण विभाग. महाराष्ट्रामध्ये पूर्णतः कोकण विभागामध्ये, कोकण विशेषतः कोल्हापूर लक्षात ठेवा तुम्ही, कोल्हापूर, परंतु तसं पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभागात येतं, परंतु लक्षात ठेवा कोकणामध्ये सगळीकडं बॉक्साईट सापडतो आणि विशेषतः कोल्हापूर हे जे बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईट सापडतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर बघा, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, जांभी मृदेचं मी वैशिष्ट्य सांगता, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त आहे, खूप जास्त आहे, त्या ठिकाणी बनते जांभी मृदा. तुम्हाला ही एवढी ट्रिक खूप महत्त्वाची आहे, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो सगळ्यात जास्त म्हणतो मी त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते, आणि ज्या ठिकाणी थोडंसं कमी प्रमाणात पाऊस पडतो, म्हणजे खूप जास्तही नाही खूप एकदम कमी पण नाही, त्या ठिकाणी आढळते तांबडी मृदा. त्या ठिकाणी आढळते तांबडी मृदा. मग आता बघा, तुम्हाला याच्यावर अंदाज ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर आलं असेल, परभणीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतं का? नाही, रत्नागिरीमध्ये. हां, रत्नागिरीमध्ये कोकणात येतं, म्हणजे रत्नागिरी विशेषतः, त्यात पण रत्नागिरी कुठे येतो माहिती आहे का तुम्हाला? हे दक्षिण कोकणामध्ये येतं. रत्नागिरी कुठं येतं? दक्षिण कोकणात येतं. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे दोन विभाग आहेत कोकणामध्ये, पण दक्षिण कोकणामध्ये फक्त दोनच जिल्हे येतात, एक रत्नागिरी, दुसरा सिंधुदुर्ग. म्हणजे दक्षिण कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. क्लिअर? आणि उत्तर कोकणामध्ये आढळते तांबडी मृदा. उत्तर कोकणामध्ये आढळते तांबडी मृदा. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि जांभी मृदा आणि तांबडी मृदा या दोन्ही मृदेमध्ये आढळतात कुठले? आपले बॉक्साईटच्या खनिजासाठी आहेत मोठ्या प्रमाणात. क्लिअर? आणि याच व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी मी जे काही संपूर्ण सांगली जिल्हा आहे, म्हणजे सांगली प्रॉपर सांगली जिल्ह्याविषयी अतिरिक्त माहिती सांगणार आहे, जे तुम्ही सांगली जिल्हा तर पाहाच नो डाऊट, परंतु सांगली जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर म्हणजे व्हिडिओच्या रूपामध्ये त्याचे जिल्ह्याची लिंक तर दिलेलीच आहे किमान ह्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला जास्तीत जास्त तुमची जीकेची माहिती सांगली जिल्ह्याविषयी करू हवं म्हणून मी सगळ्यात शेवटी सांगली जिल्ह्याविषयी माहिती दिली आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत जिल्हा नक्की पाहून घ्या. त्यानंतर पहा महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? म्हणजे आता साहजिकच कोणत्या ज्या जिल्ह्यामध्ये तलाव मोठ्या प्रमाणात असतील तिथं तलावामधील मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, बरोबर? बीडमध्ये, परभणीमध्ये तर तलाव नाही जास्त प्रमाणात. हां, याचं उत्तर आहे भंडारा. भंडारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मोठे मोठे भरपूर तलाव आहेत, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर नागपूर, यामध्ये भरपूर तलाव आहेत भंडारामध्ये. ओके, भंडारा देखील खूप महत्त्वाचं आहे. तर तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ते भंडारा, एवढं लक्षात ठेवा. आणि मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट करून नक्की सांगा की तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. कळलं? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, आणि संपूर्ण भंडारा जिल्हा आहे, तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील -- जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवरती आहे. महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे जो संत्रीच्या उत्पादनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे? ज्याला संत्र्याला काय म्हणतो? स्वीट ऑरेंज म्हणतो. संत्र्याला काय म्हणतो आपण? ओके, स्वीट ऑरेंज. आणि तो जिल्हा आहे कुठलं? नागपूरची संत्री. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. क्लिअर? ज्याला आपण काय म्हणतो? स्वीट ऑरेंज म्हणतो. ऑरेंज म्हणतो, क्लिअर? ऑरेंज म्हणतो संत्र्याला नागपूरमध्ये, कारण नागपूरचे जे काही संत्री आहेत ते जगप्रसिद्ध आहेत आणि नागपूरच्या संत्र्याला GI टॅग देखील मिळालेला आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन ते देखील मिळालेलं आहे कुठं? नागपूर जिल्ह्यातील संत्रीला. अच्छा, अहमदनगरमध्ये काय प्रसिद्ध आहे? अहमदनगरमध्ये श्रीगोंदा जे आहे, श्रीगोंदा या ठिकाणी जो तालुका आहे श्रीगोंदा, या ठिकाणची मोसंबी खूप प्रसिद्ध आहे आणि मोसंबीला GI टॅग देखील मिळालेला आहे श्रीगोंदा. म्हणजे मोसंबी कुठले प्रसिद्ध आहेत?
अहमदनगरचे. अच्छा, जळगावचे कुठले काय प्रसिद्ध आहेत? केळी. जळगावचे केळी खूप प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. जी आय टॅग देखील मिळालेलं आहे जळगावला. त्यानंतर सांगलीचे काय प्रसिद्ध आहो? सांगलीची हळद. सांगलीची हळद खूप प्रसिद्ध आहे. ओके, हे लक्षात ठेवा, कारण सांगलीच्या हळदीला जी आय टॅग मिळालेलं आहे. फेरी आय एम पी क्वेश्चन. आत्ता मला खूप कठीण ओके एक कठीण प्रश्न विचारतो. चला, कोण मल्टी टॅलेंटेड कोण आहे बघू उत्तर कोण देत आहे. मला सांगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जी आय टॅग उत्पादन आहेत त्यापैकी पहिलं जी आय टॅग उत्पादन कोणतं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न कळतो आहे, म्हणजे महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग मिळालेला उत्पादन असू द्या किंवा कुठलं वस्तू असू द्या, काय आहे नेमकं ते, जे त्या जिल्ह्यामधील असू द्या, खूप प्रसिद्ध आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि ते पहिलं जी आय टॅग मानांकित उत्पादन आहे महाराष्ट्रातील. बघूयात कोण सांगते. आणि भारतातील तुम्हाला माहितीच असेल चहा आहे. कुठला चहा? दार्जिलिंगचा चहाला 2004 सर्वात पहिल्यांदा जी आय टॅग मिळालेलं आहे. मला महाराष्ट्रातील कोणता आहे कमेंटमध्ये नक्की पाहायला आवडेल. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 16 प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर साहजिकच आहे सांगलीमध्ये, सांगलीची हळद खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले? म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले भारतामध्ये सगळ्यात अगोदर कोण आले बाबा. तुम्हाला एक फॉर्म्युला देतो लक्षात ठेवा, पी डी ई एफ. लक्षात ठेवा हे पी डी ई एफ, पी डी ई एफ म्हणजे आपण पी डी एफ असतो बरोबर, पी डी एफमध्ये फक्त ई टाका आतमध्ये झालं. हे तुमचे हे जे आहेत हे भारतामध्ये येणारे परकीय व्यक्तींचा क्रम आहेत, लक्षात ठेवा हे क्रमानुसारच मी दिलेलं आहे. पी म्हणजे काय हो? पोर्तुगीज. सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज आले कोण? आलं वास्को द गामा 1498 आला बरोबर. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात की वास्को द गामा पोर्तुगीजचा जो काय वास्को द गामा आहे तो भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आला किंवा कधी आला वगैरे प्रश्न असतात. कालिकत बंदरावरती आला 1498 हे तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर दुसऱ्यांदा आले डच लोक, सेकंड नंबरला आहेत डच लोक, तीन नंबरला आहेत ब्रिटिश किंवा इंग्लंडचे लोक आणि चार नंबरला आहेत फ्रान्स किंवा फ्रेंच लोक. चार नंबरला आहेत फ्रेंच. हे लक्षात ठेवा हे भारतामध्ये येण्याचा क्रम आहे. कळलं? त्यानंतर आता भारतातून परत जाण्याचा क्रम जर विचारला तर हे अवघड आता. ओके, भारतामधून जे काही ब्रिटिश म्हणा किंवा फ्रेंच म्हणा पोर्तुगीज म्हणा हे बाहेर पण गेले क्लिअर, तर त्याचा जाण्याचा क्रम कोणता असेल? तर तो जाण्याचा क्रम मी याच ठिकाणी देतो. आता या ठिकाणी बघा जाण्याचा क्रम, जाण्याचा क्रम डी ई एफ पी. हे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा आहे जाण्याचा क्रम आणि हा आहे भारतामध्ये येण्याचा क्रम. क्लिअर? पी डी ई एफ येण्याचा क्रम आहे, पोर्तुगीज सर्वात पहिल्यांदा आले क्लिअर, आणि सर्वात शेवटी कोण गेले हो? फ्रेंच गेले. आता इथं बघा, सर्वात पहिल्यांदा गेले कोण? डच गेले. तर लक्षात ठेवा बेडेरेच्या लढाईमध्ये त्यांचं म्हणजे पराजय झाला आणि ते गेले. इथून डच पहिल्यांदा गेलेत, सर्वात शेवटी कोण गेले तो? पोर्तुगीज गेले. लक्षात ठेवा म्हणजे ब्रिटिशांच्या नंतर पोर्तुगीज गेलेत हा, कारण सर्व 1961 आपण गोवा मुक्ती केली बरोबर का 1961, म्हणून सगळ्यात शेवटी जाणारे कोण? तर पोर्तुगीज. आता या ठिकाणी व्हेरी आय एम पी क्वेश्चन, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा येणारे पोर्तुगीज होते, भारतामध्ये सर्वात शेवटी जाणारे पोर्तुगीजच होते. लक्षात ठेवा म्हणजे सर्वाधिक काळ भारतामध्ये कोण असतील, कोणती परकीय सत्ता असेल, तर ते आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज क्लिअर. आय होप तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न क्लिअर झाला असेल, समजला असेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर पहिलं महायुद्ध झालेलं आहे कधी? 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध कधी झालं आहे? 1914 ते 1918 म्हणजे पर्याय क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा बरोबर आहे या ठिकाणी क्लिअर. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918. अच्छा, दुसरं महायुद्ध कधी झाले मग? दुसऱ्या महायुद्धाचं कालखंड काय? दुसरं महायुद्ध आहे 1939 ते 1945. दुसरं महायुद्ध आहे 1939 ते 1945, पहिलं महायुद्ध आहे 1914 ते 1918. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? व्हेरी आय एम पी क्वेश्चन, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील होता? जर्मनीचा आहे, लक्षात ठेवा जर्मनीचा हिटलर पण आहे तसं पाहिलं तर. आणि कार्ल मार्क्सचा एक खूप प्रसिद्ध जगप्रसिद्ध पुस्तक आहे, कुठलं? कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल. व्हेरी आय एम पी क्वेश्चन, दास कॅपिटल हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते आहे कार्ल मार्क्सचं. दास कॅपिटल कोणाचं आहे? कार्ल मार्क्सचं आहे, जे जर्मनीचे होते. व्हेरी आय एम पी कार्ल मार्क्स लक्षात ठेवा. जर्मनीची राजधानी काय? बर्लिन. जर्मनीची राजधानी काय? बर्लिन आहे. रशियाची राजधानी मॉस्को आहे. इंग्लंडची जी राजधानी आहे ते इंग्लंड आहे. इंग्लंडची राजधानी लंडन आहे. आणि पोलिश म्हणजे काय? पोलंड, थोडक्यात पोलंड आहे. पोलंडची राजधानी काय? वारसा. व्हेरी आय एम पी
पोलंडची राजधानी वारसा आहे, जर्मनीची राजधानी मात्र बर्लिन आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली। राष्ट्रसंघ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विचारलंय संयुक्त राष्ट्र संघटनेचं पूर्वीचं रूप विचारलं हां, म्हणजे बघा तुम्हाला माहिती असेल संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली, 24 ऑक्टोबर 1945, क्लिअर। ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, न्यूयॉर्कमध्ये। परंतु तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठं 45 दिसतं का, दिसत नाही। म्हणजे तुम्हाला विचारलंय की संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे UN आहे, UNचं पूर्वीचं रूप ते कधी स्थापन झाली, तर ते झालेलं स्थापन 1920 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे। मग सध्या कोण आहेत युनायटेड नेशन्सचे प्रमुख, सध्या युनायटेड नेशन्सचे प्रमुख कोण आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा। फेरी IMP मात्र हेडक्वार्टर लक्षात ठेवा कुठं आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे। हेडक्वार्टर कुठं आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे, न्यूयॉर्कमध्ये। आणि न्यूयॉर्क कुठं आहे, आपल्या अमेरिकेमध्ये, अमेरिकेमध्ये। आणि 24 ऑक्टोबर म्हणजे हा जो दिवस आहे तो आपण संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो, क्लिअर। हे आपण ह्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते बघितलेलो आहोत इन डिटेलमध्ये। आता आपण बघूयात थोडेसे सांगली जिल्ह्याविषयी प्रॉपर माहिती, कारण उद्या चालकाचा पेपर आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल। ओके, सांगली जिल्ह्याविषयी थोडीशी माहिती बघूयात कारण येणाऱ्या पेपरसाठी खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही नक्की बघा। त्यानंतर बघा, अच्छा सांगली जिल्हा हे सांगली जिल्ह्याचे शेजारील जेवढे पण जिल्हे आहेत किंवा इतर राज्य आहेत ते बघूयात आपण। सांगली जिल्ह्याला सातारा जिल्ह्याची सीमा लागते, सांगली जिल्ह्याला रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर, त्यानंतर मग कर्नाटक राज्य, म्हणजे हे जे चार जिल्हे प्लस कर्नाटक राज्य याची सीमा लागते सांगली जिल्ह्याला। म्हणजे महाराष्ट्रातील प्रश्न डायरेक्ट विचारत आता की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा ही सांगली जिल्ह्याला लागते, तर चार लक्षात ठेवा, कोणते कोणते आहेत, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर, क्लिअर। त्यानंतर पेपरला प्रश्न असेच असतात, जर तुम्ही प्रॉपर सांगली जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तर ह्याच्यावरती प्रश्न 100% येतो। त्यानंतर बघा क्षेत्रफळ किती आहे सांगली जिल्ह्याचं, सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 8,572 चौरस किलोमीटर, आणि म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रापैकी 2.80% हे भरतं, 2.80%। त्यानंतर लोकसंख्या बघा किती आहे सांगली जिल्ह्याची, 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या आहे 28.2 लाख, 28.2 लाख। लिंग गुणोत्तर आहे किती आहे सांगली जिल्ह्याचं, सांगली जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 966। हे तुम्हाला पाठच करून जावं तुम्ही, कारण सांगली जिल्ह्यात विषयी जर इन डिटेलमध्ये माहिती जर विचारली पेपरला तर 100% मुलं चुकतील, कारण लिंग गुणोत्तर बऱ्याच मुलांना माहिती नसतं, साधा सोप्पा क्वेश्चन असतात जे सांगण्यात येतात। आता जर तुम्हाला विचारलं सांगलीचे काय प्रसिद्ध आहे, हळद प्रसिद्ध आहे, असे प्रश्न जे आहेत ना हे सांगण्यात येतात। ऑल महाराष्ट्र जेवढे पण मुलं फॉर्म भरले सगळ्या मुलांना येतं, सांगलीचे हळद अख्खा जग प्रसिद्ध आहे। परंतु जर तुम्हाला त्याच ठिकाणी विचारलं सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, तर या ठिकाणी निम्मे मुलं घरी जातील, क्लिअर। म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, तालुके आहेत एकूण 10 तालुके आहेत। आणि लिंग गुणोत्तर विचारलं तर जे मुलं ॲक्च्युली खरंच पास आहेत आणि ज्यांनी अंदाज मारलेले बरोबर लागलेलं आहे तेच मुलं पास होतील या ठिकाणी, म्हणजे 926, क्लिअर। त्यानंतर बघा मुख्यालय, सांगली जिल्ह्याचं मुख्यालय कुठं आहे, सांगली, प्रॉपर सांगलीमध्ये आहे सांगली जिल्ह्याचं मुख्यालय। त्यानंतर बघा सांगली जिल्ह्यात घनता अत्यंत महत्त्वाचं आहे, घनता किती आहे 329, घनता आहे सांगली जिल्ह्यातील 329। 2011 आकडेवारी सांगतो मी, प्रत्येक ही जी आकडेवारी आहे ती 2011 आहे लक्षात ठेवा। त्यानंतर साक्षरता किती आहे, सांगली जिल्ह्याची साक्षरता आहे 82.2%, 82.2% साक्षरता आहे, म्हणजेच महाराष्ट्राची साक्षरता किती आहे 82.3% आहे, म्हणजे महाराष्ट्राची साक्षरता ही 82.3%, म्हणजे जवळपास महाराष्ट्राची साक्षरता एवढी साक्षरता सांगली जिल्ह्याची आहे। त्यानंतर RTO कोड काय, MH 10। त्यानंतर बघा सांगली, अच्छा हे जे 10 तालुके आहेत सांगली जिल्ह्यातील कोणती कोणती आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत, कोणती कोणती लक्ष द्या, मिरज आहे, मिरज, तासगाव, खानापूर, कडेगाव, चार झाले, मिरज, तासगाव, खानापूर, कडेगाव, आटपाडी आहे, त्यानंतर जत आहे आणि वाळवा आहे, आटपाडी, जत आणि वाळवा, पलूस आहे, कवठे महांकाळ आहे आणि शिराळा, ज्याला आपण 32 शिराळा म्हणतो। असे हे 10 तालुके अत्यंत महत्त्वाचे, तुम्ही नक्कीच पाठच करून जावं हे पेपर जाताना, कारण ह्याच्यावरती प्रश्न असतो, क्लिअर। अच्छा मग त्याच्यामध्ये सगळ्यात पूर्वेकडचा तालुका कुठला हो, जत तालुका, हा जो तालुका आहे तो सगळ्यात पूर्वेकडचा आहे आणि सगळ्यात मोठा तालुका आहे। इनफॅक्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका जर विचारलं तरी जत उत्तर द्या, खूप महत्त्वाचं, खूप मोठं आहे जत। आणि सर्वात पश्चिमेकडचा तालुका कोणता आहे, शिराळा, हा जो तालुका आहे ना हा शिराळा तालुका आहे, ज्याला आपण 32 शिराळा म्हणतो, हा सर्वात
पश्चिमेकडचा तालुका सांगली जिल्ह्यातील आहे, सर्वात पूर्वेकडचा तालुका जत जिल्ह्यातील आहे. इनफॅक्ट आपण पुढे माहिती बघणारच आहोत ते. मी सांगली जिल्ह्याविषयी जे वन लायनर आहेत ना, खूप महत्त्वाचे आहेत, ते मी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जे ह्या व्हिडिओमध्ये असतील किंबहुना पुढच्या पार्ट टूमध्ये देखील असतील, तुम्ही नक्की बघून घ्या. तर क्लिअर. अच्छा, या ठिकाणी आणखी सांगतो, आटपाडे ना, आटपाडे आटपाडे आटपाडीमध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाचं जे काही मुक्त वसाहत आहे, मुक्त वसाहत जे आटपाडी या ठिकाणी आहे, एकच आहे, एकमेव लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, महानगरपालिका सांगली जिल्ह्यामध्ये महानगरपालिका एक आहे, ज्याला सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका म्हणतो. सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका व्हेरी आय एम पी 1998 स्थापना. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे ते बघत आता. मी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जे काही माहिती आहे ना, फक्त याच व्हिडिओमध्ये कवर केलं असं नाही. जो आपला पार्ट टू आहे, राहिलेले 20 प्रश्न आणि राहिलेली जी के पार्ट टूमध्ये येईल, तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. तर बघा, उद्योगधंदे कोणते कोणते आहेत. पळूस अत्यंत महत्त्वाचं. पळूसला कृष्णा व्हॅली वाईन पार्क आहे सांगली जिल्ह्यामध्ये. पळूसला कृष्णा व्हॅली वाईन पार्क आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कुठं आहे, तर सांगलीमध्ये आहे. राज्यातील सर्वाधिक गाळप क्षमता असणारा जो काही कारखाना आहे, साखर कारखाना, तो म्हणजे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली. त्यानंतर बागणी फेरी आय एम पी. बागणीमध्ये काय, अडकित्य बनवण्याचा कारखाना आहे सांगली जिल्ह्यामधील. बागणी हा जो ठिकाण आहे, तो आहे कुठं, अडकित्य बनवण्याच्या कारखान्यासाठी फेरी आय एम पी, खूप प्रसिद्ध. त्यानंतर बघा, पिके व कृषी सांगली जिल्ह्यामधील पिके व कृषी. सांगली जिल्हा हळदीसाठी खूप प्रसिद्ध आहे देशामध्ये. सांगलीची हळद फेरी आय एम पी, ज्याला जी आय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर ऊस, द्राक्षे, तंबाखू, त्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात. मालदांडी ही काही ज्वारीची आहे, जात आहे प्रसिद्ध. सांगली जिल्ह्यातील शाळू ज्वारीची जी काय जात आहे, ती म्हणजे मालदांडी. जर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, मालदांडी ही खालीपे कशाची जात आहे, तर ते आहे ज्वारी. त्यानंतर द्राक्ष उत्पादनात तासगाव जिल्हा खूप प्रसिद्ध आहे. द्राक्षांच्या उत्पादनामध्ये तासगाव खूप प्रसिद्ध आहे. इव्हन इनफॅक्ट तासगावमध्ये जे स्टोरेज आहेत, कोल्ड स्टोरेज म्हणजे मनुके साठवण्यासाठीचं, मनुक्याचं खूप मोठा व्यापार आहे, व्यापार केंद्र आहे तासगाव. जे काही महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन केलं जातं, मनुके बनवतात, मनुके स्टोरेज म्हणा किंवा व्यापारासाठी लोक तासगावला जातात ना, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ज्या त्या मानांकित उत्पादने सांगली जिल्ह्यामध्ये दोन आहेत, एक आहे सांगलीची हळद आणि सांगलीचे मनुके, दोन्ही महत्त्वाचे आहेत. सांगलीची हळद 2014 ज्याला जी आय टॅग मिळालेला आहे, 14 नाही, हे 2019 आहे. 2019 सांगलीच्या हळदीला जी आय टॅग मिळालेला आहे. आणि मनुके खूप महत्त्वाचे आहे, सांगलीचे मनुके आणि सांगलीची हळद दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, त्यानंतर पवन विद्युत प्रकल्प. सांगली जिल्ह्यामध्ये कोणते पवन विद्युत प्रकल्प आहेत, कोणते कोणते आहेत, दोन आहेत पवन विद्युत प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये. एक आहे गुढे पाचगणी, दुसरा आहे धाळगाव. गुढे पाचगणी आणि धाळगाव हे दोन आहेत सांगली जिल्ह्यातील पवन विद्युत प्रकल्प. त्यानंतर एक पठार आहे फेरी आय एम पी. सांगली जिल्ह्यामध्ये एक पठार आहे, कुठलं, खानापूरचं पठार. आणि याच्याबरोबर आणखीन एक पठार लक्षात ठेवा, जतचं पठार आणि खानापूरचे पठार हे दोन्ही कुठे आहेत, तर सांगली जिल्ह्यामध्ये आहेत फेरी आय एम पी. त्यानंतर थोडंसं मी झूम करतो याला, कारण तुम्हाला दिसणार नाही. इथं बघा, आता इतर माहितीमध्ये फेरी म्हणजे महत्त्वाची माहिती असते याच्यामध्ये. महाराष्ट्राची नाट्यपंढरी कशाला म्हणतो आपण, महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणतो सांगलीला, महाराष्ट्राची नाट्यपंढरी, क्लिअर. त्यानंतर हळदीचा जिल्हा कुठला, सांगली आहे, हळदीचा जिल्हा सांगली. त्यानंतर सांगलीमधील जे काही दक्षिण महाराष्ट्रातील अति पूरग्रस्त जिल्हा कुठला, तर सांगली. मी दक्षिण महाराष्ट्रातील म्हणतो, दक्षिण महाराष्ट्रातील अति पूरग्रस्त जिल्हा कुठला, तर सांगली आहे. कारण सांगलीमधूनच सगळ्यात महत्त्वाची नदी वाहते, कृष्णा नदी. सांगली जिल्ह्यातील सर्व नद्या असू द्या किंवा सर्व धार्मिक ठिकाणे असू द्या, ते आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत, तिथं पण खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडणारं शहर कुठलं, तर मिरज आहे फेरी आय एम पी. पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस पडणारा शहर कुठला, तर मिरज, जो सांगलीमध्ये येतो. पावसाळ्यात सर्वाधिक सापेक्ष आर्द्रता असणारं शहर कुठलं, तर मिरज आणि अलिबाग. सर्वाधिक सापेक्ष आर्द्रता असणारा जो काही शहर आहे, ते आहे मिरज आणि अलिबाग. त्यानंतर हळद संशोधन केंद्र कुठं आहे सांगलीमध्ये, सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हळद संशोधन केंद्र दिग्रस या ठिकाणी आहे, किंवा ज्याला डिग्रस असं म्हणतो आपण, सांगलीमध्ये येत आहे. त्यानंतर वारणा प्रकल्प
वारणा नदीवरती तालुका शिराळामध्ये आहे. त्यानंतर दर हेक्टरी ऊसाचे उत्पादकता सर्वाधिक असणारा जिल्हा कुठला तर सांगली. दर हेक्टरी ऊसाचे उत्पादकता सर्वाधिक असणारा जिल्हा कुठला सांगली. त्यानंतर खिलार जी जात आहे, खिलार गाईची जात किंवा बैलाची जात, ही याचं पैदास केंद्र जत आहे. खिलार याची जी काही पैदास केंद्र आहे गाय किंवा बैलाची, त्या जतमध्ये. चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव काय? चांदोली धरण आहे महत्त्वाचं सांगलीमध्ये. ओके, आणि चांदोली जे वारणा नदीवरती येतं. त्यानंतर चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव काय? वसंत सागर. वसंत सागर तुम्ही आपल्या प्लेस्टमध्ये जावा, तुम्हाला संपूर्ण धरणाचे जलाशय एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. स्टॅटिक जीकेमध्ये तुम्ही नक्की जावा. त्यानंतर देवराष्ट्रे, देवराष्ट्रे तालुका कडेगावमध्ये येतं हे. आणि देवराष्ट्रे हे यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे आणि जन्मभूमी आहे. ओके, लक्षात ठेवा. कुठलं? देवराष्ट्रे सांगली जिल्ह्यात. देवराष्ट्रे हे कडेगाव तालुक्यातील यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे, म्हणजे त्यांचा जन्म झाला आहे देवराष्ट्रेला. त्यानंतर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? म्हणजे सांगली आणि दक्षिणेकडची जी काही दक्षिणेकडचा जो काही जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर. म्हणजे सांगली आणि कोल्हापूरच्या सीमेवर वाहणारी कोणती नदी आहे? तर ती आहे वारणा नदी. वारणा नदी ही सांगली आणि कोल्हापूर सीमेवरून वाहते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तीस्थळ स्मारक कुठं आहे? तर ते आहे सांगलीमध्ये. वसंतदादा पाटील स्फूर्तीस्थळ स्मारक आहे सांगलीला. त्यानंतर बिळासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला होता. जंगल सत्याग्रह तो शिराळ तालुक्यात येतं. बिळासी जंगल सत्याग्रह शिराळ तालुक्यात येतं. आणि इन डिटेलमध्ये मी सांगली जिल्ह्याविषयी माहिती दिलेलीच आहे. तुम्ही सांगली जिल्हा संपूर्णपणे पाहून घेतला असेल, कदाचित पाहिलं जर नसेल तरी तुम्ही प्लेस्टमध्ये जावा, तुम्हाला नक्की जिल्हा मिळून जाईल. किंवा आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, किंवा वर तुम्हाला आय बटनावरती लिंक दिसत असेल, तुम्ही सांगली जिल्हा संपूर्णपणे पाहून घ्या. आणि या ठिकाणी आपण संपूर्णपणे सांगली जिल्ह्यामधील जे काही मागील जिल्ह्यातील प्रश्न होते म्हणजे मागील वर्षी विचारले, ते आपण इन डिटेलमध्ये बघितलेलो आहोत. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन ते क्लिक नक्की करा. चला तर मग इथेच थांबतो. पार्ट 2 लवकरच आपल्या भेटलं मी घेऊन येईन. आणि इथेच थांबतो. धन्यवाद. पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.